नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग आठवा एन एम यम एम एस विषय मानसिक क्षमता चाचणी प्रकरण चौदावे संकीर्ण प्रश्न आता या प्रकरणातील जे प्रश्न आहेत त्यांचा व्हिडिओ एक तयार केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तयार करत असताना अनावधानानं प्रश्न क्रमांक अकरा हा सोडवायचा राहून गेला होता तो प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक अकरा एक अधिक एक छेद दोन एक वजा एकशे दोन एक अधिक एकशे तीन एक वजा एकशे तीन एक अधिक एकशे चार एक वजा एकशे चार बरोबर किती आता याच्यामध्ये सरळ आपल्याला काय करायचं आहे इथं बेरीज वजबाकी बेरीज वजाबाकी करायची आहे आणि यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे हा ए छेद बी प्लस सी छेद डी किंवा प्लस और मायनस म्हणजे हा कसा असतो तुम्हाला माहिती आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन ए डी प्लस और मायनस बी सी अपॉन बी इन टू डी त्याला तिरकस गुणाकार किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला असं आपण म्हणतो आता या ठिकाणी डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे इथं छेद काहीच नाही तर या ठिकाणी काय घेत असतो एक 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 छेद असतो ज्या ठिकाणी छेद नसेल त्या ते ठिकाणी एक आपण हा छेद घेत असतो आणि आता आपण हे तिरकस गुणाकार पद्धतीने हे सोडूयात पहिल्यांदा एक गुणिले दोन बे एक बे आणि हा एक गुणिल एक एक दोन आणि एक तीन याचं उत्तर किती आलं तीन छेद दोन अधिक आता एक आणि हे दोन दोन आणि हे काय आलायचं एक इथं काही दोन वाजा एक म्हणजे एक आणि एक गुणिले दोन म्हणजे दोन इथं काही एक छेद दोन गुणिले सॉरी इथं गुणिले इथं तीन एक तीन आणि हे एक एक, एक 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 चार म्हणजे तीन आणि चार छेद एक गुणिले तीन म्हणजे तीन छेदांचा गुणाकार तीन गुणिले तीन एक तीन आणि हे एक वाजा गेलं दोन छेद तीन छेदांचा गुणाकार हे तुमच्या आलं असेल आता गुणिले चार एक चार आणि हे एक पाच पाच छेद चार गुणिले चार एक चार हे एक तीन छेद चार बरोबर किती आता या ठिकाणी आपल्याला जे अंश आणि छेदींची काटाकाटी करायची म्हणजे संक्षिप्त रूप द्यायचं आहे ते तीन एक तीन हे तीन एक तीन बे एक बे बे एक बे नंतर हे चार एक चार हे चार एक चार तीन एक तीन ही तीन एक तीन आता याच्यामध्ये काय उरलंय बघा एक गुणिले पाच आणि काय उरलं दोन गुणिले चार बरोबर एक पाच पाच बेचोक आठ पाच छेद आठ पाच छेद आठ म्हणजे काय करणार या ठिकाणी आपण आठ ने पाचला भागणार आहोत ठीक आहे मग सुरुवातीला काय जाईल शून्याचा भाग गेला तिथे पाच आला भागाकार पण घेऊयात आपण इथं अशा भागाकार तुम्ही सोडवलेले आहेत इथं आता पूर्ण अंक नाहीत मी इथं चिन्ह दिलं आणि शून्य घेतलं आठ सख अठ्ठेचाळीस दोन शून्य आता एकदा चिन्ह घेतलं डिसिमल पॉईंट घेतलं की आपण किती इथं झिरो घेऊ शकतो तुम्हाला माहिती आहे इथं झिरो घेतलं आठ एक आठ आठ दोन सोळा इथं चार शून्य परत शून्य घेतला आणि आठापंचे चाळीस अठरा चाळीस काय आलं त्याचं उत्तर झिरो पॉईंट सिक्स टू फाईव्ह शून्य दशांश शून्य सहा दोन पाच आणि याचा पर्याय क्रमांक आहे एक पर्याय क्रमांक काय याचा एक दिलेला आहे आता बाकी जे प्रश्न आहे त्याचे व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे एन एम एम एस याचं ये मानसिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणीमध्ये गणित हा जो विषय आहे त्याच्या व्हिडिओ सगळ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्याच्या लिंक्स आहेत त्याचप्रमाणे इयत्ता आठवीचं जे स्कॉलरशिप आहे त्याच्यामध्ये स्कॉलरशिपचं गणिताचे सर्व व्हिडिओ नवनीत पब्लिकेशनचे सर्व व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आठवी स्कॉलरशिपचं बुद्धिमत्ता चाचणी जो विषय आहे त्याचेही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता